100% ओरिजिनल देवगड हापूस आता बागेतून थेट तुमच्यापर्यंत, केमिकल शिवाय नैसर्गिकरित्या पिकवलेला, उत्तम चव आणि योग्य भाव, भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग मध्ये देखील उपलब्ध। होलसेल आणि रिटेल मध्ये आंबा मिळेल। संपर्क मधुरम मँगोज रवी पाळेकर, मोबाईल नंबर 86 86 10 63 63। राजारामपुरी येथे सुरू असलेल्या अतिक्रमणाबाबत भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ राजारामपुरी इथल्या नगररचना कार्यालयात भेट देण्यासाठी गेले असता तेथे कोणताही जबाबदारी अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले। त्यांनी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना जाब विचारला। शेवटी नगररचना कार्यालयाच्या खाली एकत्रित येऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। हे आज पळून गेले की नाही, जिथं आम्ही सांगतोय बेकायदेशीर आहे की नाही ते पहिला कारवाई करा। बघा आता कदम साहेब इथं आलेले सगळे युद्धाला आले, आम्ही कोणाला घाबरलेलं नाही आहे, पण जाणूनबुजून कशाला आपण चर्चा करू ना। माहितीच नसणार आहे या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आपल्या आक्रमक भावना लोकांच्या समोर व्यक्त केल्या। कोल्हापूर शहरामध्ये जी वस्ती राजाराम महाराजांच्या नावाने ही राजारामपुरी वसलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीची अशी ही वस्ती आहे आणि याच्यामध्ये ह्या गोरगरीब जनतेवरती विनाकारण काय कारण नसताना आकसानं ही कारवाई या राजारामपुरीमध्ये चालू आहे, याचा मी प्रशासनाचा धिक्कार करतो। आणि जे याच्या पाठीमागं कारवाई करण्यामध्ये जे पाठीमागून कोल्हापूरचा विकास करणार, कोल्हापूरला पार्किंग करणार आणि स्वतःचं सगळं झाकून ठेवणार आणि दुसऱ्याचं वाकून बघणार अशा या सर्व लोकांचं, कारण मी त्यांचं आता नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही, कारण जे घरपाळा चोर कोल्हापूर शहरामध्ये ठरलेले आहेत, जागा चोर ठरलेले आहेत, त्यांनी विकासाच्या गप्पा न मारता ह्या गोरगरीब जनता ही अशी तडपडा लागलेली आहे या उन्हामध्ये, हाच काय त्यांचा विकास हे सिद्ध करून द्यावं। आणि कोल्हापूर महानगरपालिका स्वतः विकत घेतल्यासारखं आयुक्तांच्या वरती दबाव आणून, अधिकाऱ्यांच्या वरती दबाव आणून, नागरिकांना भेटू न देता या ठिकाणाहून पळून जातात, याचा मी निषेध करतो। आणि या राजारामपुरीमध्ये जर त्यांनी कारवाई केली किंवा कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्वजण रस्त्यावरती येऊन या कारवाईला ठामपणे विरोध करणार। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।